तमाशा ही पारंपरिक लोककला आहे याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. खऱ्या अर्थानं हा तमाशा चित्रपटसृष्टीनंच बदनाम केलाय. भविष्यामध्ये ही कला जिवंत राहण्यासाठी शासनानं कलावंतांना लोकाश्रय देण्याची गरज आहे. त्यासाठी शासनानं ठोस पावलं उचलली पाहिजेत अशी भावना सातारा जिल्ह्यामधील नामांकित फड मालक वसंतराव नांदवळकर यांच्यासह रवींद्र पिंगळे या ज्येष्ठ कलावंतांनी बोलताना व्यक्त केली आहे. या कलेमध्ये होत असलेले बदल आणि प्रेक्षकांची गरज याविषयी ते बोलत होते. दरवर्षी तब्बल 7 महिने महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये हे कलावंत व्यवसायाच्या निमित्तानं फिरत असतात. गेली अनेक वर्ष शासनाकडनं मात्र ते उपेक्षितच आहेत. विविध क्षेत्रामध्ये लोककलावंतांना मिळणारा लोकाश्रय आणि तमाशा कलावंतांची सद्यस्थिती याबाबत नांदवळकर परिवारानं चिंता व्यक्त केली आहे. गेले 3 पिढ्या या कलेच्या क्षेत्रामध्ये तमाशामधील बदल त्यांनी अनुभवले आहेत. समाजघातक प्रवृत्तीमुळे लोककलाकारांवरती कोणत्या अडचणी येतात त्याविषयी त्यांनी सांगितलं आहे. सध्या महिला आणि मुली या कलाकारांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रकार वाढलाय. गतकाळामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये दुर्दैवानं तमाशाबद्दल चुकीचा दृष्टीभास निर्माण केल्यामुळे ही कला बदनाम करण्याचं कारस्थान होतंय असं ते म्हणाले आहेत. राज्यामधील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात तसेच संगमनेर, पारनेर, मराठवाडा, विदर्भ, खान्देश या भागामध्ये कलेला प्रोत्साहन दिलं जातं. एका तमाशाच्या फडामध्ये सुमारे 100 कलावंतांना रोजगार दिला जात असतो. दरम्यान शासनानं संरक्षणासाठी त्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. पारंपरिक गणगवळण, बतावणी आणि वगनाट्य या सर्व समावेशक कार्यक्रमांना फाटा देऊन सध्याची तरुण पिढी बदलत असल्याचे अनुभव त्यांनी कथन केले आहेत. तमाशा मालकांना अल्प व्याजामध्ये कर्ज उपलब्ध करून द्यावं, तसेच यात्रा उत्सवाच्या कालावधीमध्ये इंधन खर्चासाठी अनुदान यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टोल माफी देण्याची मागणी करण्यात आली आहे. कारण जुना तमाशा आणि आत्ताचा तमाशा यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. जुन्या तमाशामध्ये वगनाट्य सादर आम्ही म्हणजे पूर्वीचे लोक करायची, त्या वगनाट्याला फार मोठं महत्त्व होतं. परंतु आत्ताच्या ह्या तमाशाला 2.5 ते 3 तास आम्हाला नुसती हिंदी मराठी चित्रपटातली गाणीच सादर करावी लागतात. कारण आजच्या तरुण रसिकांना हाच तमाशा माहिती आहे, जुना तमाशा आत्ताच्या पिढीला माहिती नाही. आणि आमच्या नांदवळकर तमाशा मंडळाची एवढीच तळमळ असते की जुना तमाशा कशा पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोहोचवता येईल हा आम्ही मनापासून प्रयत्न करतो आहे. परंतु तसा प्रेक्षक वर्ग आम्हाला आत्तापर्यंत तरी काय लाभलेला नाही. कारण जे आमच्या जोडीचे ह्या रंगबाजीला फार महत्त्व दिलेले आहे. वगनाट्य, गणगवळण जो तमाशाचा पूर्वीचा बाज आहे हा कुठंतरी हरवल्यासारखा वाटतो. मी शाहीर या नात्यानं लोकप्रबोधनाचं कामसुद्धा करतो. दारूबंदीवरील गीतं, झाडे लावा झाडे जगवा, लेख वाचवा अशा पद्धतीचं प्रबोधन करत असताना काय काय ठिकाणी असा विचित्र अनुभव येतो की म्हातारे कोतारे लोक जे असतात यांनाही पूर्वीची शाहिरी माहिती आहे, पूर्वीचा तमाशा माहिती आहे, ते कार्यक्रम बघण्यासाठी थांबतात. परंतु तरुण पिढी हा शाहिरीचा कार्यक्रम करण्यासाठी थांबत नाही, ही एक फार मोठी खंत आहे. आणि दुसरी गोष्ट एक शेवटची. मनोहर तावरे, सी 24 तास, बारामती.